समाजभान असलेला प्रजासत्ताक दिन साजरा करणारे चौगुले दाम्पत्य प्रजासत्ताक दिनाच्या औचित्य साधून 25 बेंच शाळेला भेट. नामदेव चौगुले विषय शिक्षक विद्या मंदिर अर्जुनी तालुका कागल यांच्या सुविद्य पत्नी सौ अपूर्वा नामदेव चौगुले विद्या मंदिर निप्पाणीच्या शिक्षिका यांनी आपल्या नोकरीस 25 वर्षे रौप्य महोत्सव झाली म्हणून देशाच्या अमृत महोत्सवानिमित्त 26 जानेवारी 2024 रोजी विद्या मंदिर निप्पाणी शाळेत सुमारे 1 लाख रुपये खर्च करून 25 बेंच प्रदान करून देशभक्ती राष्ट्रभक्ती व दातृत्व काय असते हे दाखवून दिले आहे. प्रजासत्ताक दिनी समाजातील केवळ वैचारिक प्रबोधन करणारे समाजसेवेच्या व राष्ट्रभक्तीच्या गप्पा मारणारे लोक असताना केवळ नोकरीस 25 वर्षे पूर्ण झाली म्हणून लाख रुपये खर्च करून देशभक्ती आचरणात आणणारे सो अपूर्वा नामदेव चौगुले यांच्यासारखे महावेडे शिक्षक असताना याचा हा उत्तम नमुना पाहण्यास मिळाला. प्रारंभी उपस्थित मान्यवरांच्या हस्ते महापुरुषांच्या प्रतिमेला पूजन करण्यात आले. नामदेव चौगुले यांच्या हस्ते ध्वजारोहण करण्यात आला. यानंतर उपस्थित मान्यवरांचा शाल व श्रीफळ देऊन सत्कार करण्यात आला. यावेळी नामदेव चौगुले आणि अपूर्वा चौगुले यांनी आपले मनोगत व्यक्त केले. नेहरू रात्रीचं पाहतात तर फक्त डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांच्या ज्या ठिकाणी ते राहत होते तिथंच फक्त लाईट होता. आणि त्यावेळी त्यांनी विचार केला की एकदा आपण जाऊन भेटून त्यांना विचारले की तुम्ही अजून जागे का. आंबेडकरांना भेटायला गेलं तर त्यांनी सांगितलं की माझा संपूर्ण समाज झोपलेला असताना मला झोपून चालणार नाही. तसं शाळा किंवा वेगवेगळ्या संस्था ज्यांनी एवढ्या ताकदीनं उभा केल्या त्या गोष्टी आम्ही डोळ्यासमोर ठेवून तो इतिहास डोळ्यासमोर ठेवून जर आपण प्रत्येकानं थोडं थोडं काम करायचा जर विचार केला तर निश्चितपणानं आपल्या शाळा नावारूपाला येतील. आणि विद्यार्थ्यांसाठी आमचं एकच सांगणं आहे 3 feet from gold 97% खुदाई केल्यानंतर सुद्धा सोनं सापडत नाही म्हणून अपयशाने खचून जाणारा डर्बी सारखा माणूस पण त्यानंतर दुसऱ्या एका माणसानं स्मार्ट वर्क करून 3 फूट खुदाई केल्यानंतर सोनं सापडणं पण अपयशाने खचून जाणाऱ्या माणसाने विचार केला आणि त्यानंतर एका ख्यातनाम कंपनीचा म्हणजे विमा कंपनीचा मालक म्हणून तो माणूस का काम करू शकला. तर एखाद्या वेळी ज्यावेळी आपल्याला अपयश येतं त्यावेळी त्या अपयशाने खचून न जाता आपण जर चांगल्या प्रकारे पुन्हा जोमानं उठून उभं राहिलो तर निश्चितपणानं यश हे आपल्या जवळच आहे. नॉलेज इज द पॉवर. ज्या बाबासाहेबांच्या नावासमोर 32 डिग्री आहेत त्यांनी 18-18 तास अभ्यास केला. माझे समोर बसलेल्या सर्व विद्यार्थ्यांना एकच विनंती आहे ही भौतिक सुविधा वगैरे या सगळ्या गोष्टी आज आपल्याला त्यांची गरज वाटायला लागलेली आहे पण शाळेच्या बाहेर असणाऱ्या माणसाने जे संविधान निर्माण केलं आणि या संविधानामुळेच आज मगाशी सरांनी सांगितल्याप्रमाणे 6वीत ऍडमिशन घेतलेली विद्यार्थी सुद्धा अतिशय चांगल्या प्रकारे इथं भाषण करू शकले याचं क्रेडिट या शाळेला आणि त्या काम करणाऱ्या विद्यार्थ्यांना आहे. तर तुम्ही सुद्धा या शाळेमध्ये शिकत आहात भौतिक सुविधा कमी जास्ती यांचा विचार न करता आपण डोळ्यासमोर एकच गोष्ट ठेवूया की माझ्या घरातील माझे आई वडील माझ्या आधी जर रात्रंदिवस काम करत असतील तर या शाळेत आल्यानंतर आपण चांगल्या प्रकारे अभ्यास केला पाहिजे आणि या शाळेबरोबर माझ्या कुटुंबाचं नाव देखील चांगलं झालं पाहिजे. या दृष्टीने तुम्ही सगळ्यांनी कार्यरत राहा. भविष्य काळामध्ये आपला भविष्य काळ उज्ज्वलच आहे. जो तो आपल्यापर्यंत काम करत आहे तुम्हा आम्हाला यानंतर जे काम करायला लागणार आहे ते म्हणजे जल आहे तो कल आहे आम्हाला पाणी वाचवलं पाहिजे आणि हे पर्यावरण सुद्धा वाचवलं पाहिजे. तुम्ही आम्ही जर पर्यावरणावरती जर काम केलं पाणी जर जपून वापरलं तर आमचा भविष्यकाळ पुन्हा नव्यानं उज्ज्वल होऊ शकेल. नेहमीच गेली 30 वर्षे आम्ही पर्यावरण सामाजिक किंवा शैक्षणिक क्षेत्रामध्ये काम करत असताना 2010 साली ज्यावेळी डिजिटल टेक्नॉलॉजीची मी सुरुवात केली आणि आज तुम्हाला सगळ्यांना विद्यार्थ्यांना सांगायला आम्हाला आनंद वाटेल की 12 देशातील लोकांशी संपर्क करणारी विद्यार्थी हे जर आमच्या ग्रामीण भागातील जर तयार होत असतील तर आपल्याकडचे व्हायला काय अडचण आहे. सयाजी शिंदे सारख्या सह्याद्री देवराईच्या संस्थापकाला जर अर्जुनासारख्या गावामध्ये येऊन आम्ही निर्माण केलेली देवराई पाहावीशी वाटत असेल युनिसेफच्या महासचिव यांची भेट होत असेल जिल्हा परिषदेच्या सीईओची भेट होत असेल आणि वेगवेगळ्या ठिकाणचे जलजीवन सारखे किंवा वेगवेगळ्या सरपंच संघटना असतील तर ह्या सगळ्या जर त्या अर्जुनसारख्या ठिकाणी देवराई बघायला येत असतील तर मला सुद्धा असं वाटतंय की तुम्ही आम्ही सुद्धा एक स्वप्न पाहूया की यानंतरचा
आपली ही जी संपूर्ण वसुंधरा आहे, ज्या ज्या ठिकाणी आपल्याला जागा उपलब्ध होईल त्या त्या ठिकाणी आपण चांगल्या प्रकारची झाडं वगैरे लावूया आणि तुमचं आमचं जीवन हे उज्ज्वल होण्याच्या दृष्टीनं आपण कार्यरत राहूया. आज या ठिकाणी NCCच्या विद्यार्थ्यांनी स्काउट गाईड, गर्ल गाईड, त्यांचे मार्गदर्शक यांनी अतिशय चांगल्या प्रकारे संचालन वगैरे केलं. एक अतिशय नेटका कार्यक्रम या ठिकाणी संपन्न झाला. खरी संपत्ती असं का म्हणते तर दोन माणसं रेल्वेतून प्रवास करत असतात आणि एक अतिशय श्रीमंत माणूस असतो आणि एक सामान्य माणूस असतो. असे दोघे जण रेल्वेतून प्रवास करताना एका बाकावर बसतात, दोघे चर्चा करायला लागतात आणि चर्चा करत असताना दोघांची ओळख होते. अतिशय धनाढ्य असणारा माणूस विचारतो कि तुम्ही काय करताय? तो मी आता निवांत आहे आणि निवांतपणे नातेवाईकांच्या गावाकडे चाललेलो आहे. मग त्यावेळेला विचारतात की तुम्ही संपूर्ण देश फिरून बघितला का? ते म्हणतात नाही. परदेशाला कधी गेला का? ते म्हणतात नाही. बँक बॅलन्स खूप मोठा आहे का? नाही म्हणतात. खाऊन पिऊन सुखी आहे. मग तुम्ही आयुष्यात येऊन काही कमवलं नाही. आता या चर्चा सुरू असतात दोघांच्या तर तो दुसरा माणूस म्हणतो मी आयुष्यात सुखी समाधानी आयुष्य जगतोय, त्याचबरोबर एका ठिकाणी रेल्वेला अचानक अपघात होतो आणि तिथेच थांबते आणि त्यात तिची वेळ असते, रात्रीची वेळ असते, भरपूर पाऊस सुरू होतो, वादळ सुरू होत आहे आणि वादळ सुरू झाल्यानंतर अचानक मध्येच थांबायला लागत. मग तो श्रीमंत माणूस जो म्हणतो की आता असल्या अंधारा रात्री जायचं कुठे? इतक्या स्टेशनवरून एक माणूस येतो, सगळेजण घाबरलेला असतात, भयंकर पाऊस सुरू होतो आणि त्या पावसामध्ये स्टेशन मास्टर येतात आणि ते स्टेशन मास्टर जो मी समाधाने जगतोय अशा माणसाच्या पायाला नमस्कार करतो आणि तो म्हणतो सर मी तुमचा विद्यार्थी आहे आणि आजची रात्र पावसाची रात्र इथं स्टेशनवर काढण्यापेक्षा माझ्या घरी चला असं आग्रहाने बोलवतो. आणि त्यावेळेला तो माणूस जो आहे ज्याला आग्रहाने बोलवला तो शिक्षक होता आणि त्याच्या जवळ जो होता तो अतिशय धनाढ्य माणूस होता. त्या धनाढ्य माणसाला तो सामान्य शिक्षक सांगतो जे काही आज कमवलेला आहे हा कमाई माझी आज जे आमंत्रण देणारा विद्यार्थी आहे तो विद्यार्थी माझी खरी संपत्ती आहे. या कार्यक्रमात सर्व शिक्षक, शिक्षिका, विद्यार्थी उपस्थित होते.